या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर सिक्युअर लाईफ. पत्ता कृष्णकांत मॉल, सेकंड फ्लोअर, कोठारी लेआउट, बीसी नाका रोड, उमरेड. सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथील शाळेवर कार्यरत शिक्षक गजानन संपतराव खंडारे राहणार शेंदूरजन यांचे अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी तसेच नियमबाह्य केलेली भरती प्रक्रिया, शाळेतील मुख्याध्यापकावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा मुख्याध्यापक यांचे वेतन थकित वेतन सह पूर्ववत सुरू करण्यासाठी दिलेला आदेश अमरावती शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ रद्द करावा, तसेच संस्था चालक आरोपी असताना आणि त्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा अमरावती उपसंचालक यांच्या कार्यालयाने 12वी विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कडक शासन करावे या मागणीसाठी 26 जानेवारी पासून श्री गजानन खंडारे हे आपल्या 2 लहान मुलं पत्नी यांच्यासह अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा घेतलाय. माझा उपोषणाला बसण्याचा उद्देश हा की मला वैयक्तिक मान्यता मिळावी. माझा संस्थेशी 22 सप्टेंबर 2017 समझोता झाला. त्या समझोत्यानुसार मी माझा प्रस्ताव हा शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती या ठिकाणी पाठवला आणि त्या प्रस्ताव जो आहे तर तो जवळपास 3 वर्ष होऊन गेले तरी तो प्रस्ताव माझा पेंडिंग तसाच पडलेला आहे. सुनावणी निर्णयामध्ये माझ्या प्रस्तावाला जो निर्णय आला तर त्यांनी तो अमान्य केला. माझं प्रोफेशनल क्वालिफिकेशन तसंच एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे त्या पदासाठी होतं तरी माझा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. हायकोर्टमध्ये जॉईंट कॉम्प्रोमाइज प्रोसेस आणि त्याचबरोबर हायकोर्टाची ऑर्डर असूनसुद्धा माझा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. मला या बाबतीत न्याय पाहिजे होता आणि माझ्याच कॉलेजच्या त्याच कॉलेजच्या बऱ्याच अशा प्रकारच्या ऑर्डर या उपसंचालक कार्यालयातून झालेल्या आहेत. अशा प्रकारचा दुजाभाव हा शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून माझ्यावर झालेला आहे तरी मला याबाबतीत न्याय मिळावा यासाठी मी आमरण उपोषण प्रजासत्ताक दिनी सुरू केले आहे. अमरावती शिक्षण उपसंचालकमध्ये आतापर्यंत तुम्हाला न्याय भेटला नाही, याचं कारण काय? यामध्ये न्याय न भेटण्याचं कारण की त्यांनी त्रुटी काढल्या, आम्ही त्या त्रुटीला तशा प्रकारचा खुलासा सादर केला, दुसऱ्यांदा त्रुटी काढल्या त्याचाही खुलासा सादर केला, परंतु कोणतं असं कारण होतं की त्यामुळं माझा प्रस्ताव मान्य केला हे मी काही सांगू शकत नाही. ते एक संदिग्ध अशा प्रकारचं कोड आहे. यावेळी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर असलेल्या उपोषणास पत्रकार सचिन खंडारे, सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल मोरे, गजानन मोरे यांनी भेट दिली होती. महादर्पण न्यूज करिता रवींद्र सुरुषे, मेहकर, बुलढाणा.